नमस्कार. पावसाळा सगळ्यांना हवा हवासा वाटतो, मात्र पावसाळ्यात आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजेत, अन्यथा अनेक आजारांना आपण बळी पडू शकतो. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पावसाळ्यात कशी काळजी घ्यायची. त्यामधील नंबर एक, पावसाळ्याच्या काळात सर्व प्रकारच्या भाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्या. फळभाज्या धुवून घेतल्यावर पोटाचे विकार वाढण्याची शक्यता कमी असते. नंबर दोन, पावसाळ्याच्या काळात हलके अन्न खा. हलके अन्न पचनासाठी सोपे व हलके जाते. त्यानंतर नंबर तीन, पावसाळ्याच्या दिवसात तिखट तेलकट कांदा भजी बटाटे वडे खाण्याचा मोह जरा जास्त होतो, परंतु तेलकट व मसालेदार पदार्थांपासून थोडे लांबच राहण्याचा प्रयत्न करा. नंबर चार, बराच काळ उघड्यावर राहिलेल्या खाद्यपदार्थांमुळे इन्फेक्शन निर्माण होऊ शकते, त्यामुळे उघड्यावरील खाद्यपदार्थ खायचे नेहमी टाळा. त्यानंतर नंबर पाच, पावसाळ्यामध्ये पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो, तो नेहमी फॉलो करा. जेवण करताना देखील कोमट पाण्याचा वापर करा. नंबर सहा, पावसाळ्यात शरीराचे तापमान तुलनेने कमी असते, त्यामुळे जीवजंतू शरीरावर पटकन हल्ला करतात, त्यामुळे स्वतःला जास्तीत जास्त उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. नंबर सात, तुमचे बूट सॉक्स रेनकोट जास्त वेळ ओले अंगावरती राहू देऊ नका, यामुळे इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. त्यानंतर नंबर आठ, घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. घराच्या छतावरील परिसराच्या अवतीभोवती पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या, तसेच औषध फवारणीचा देखील तुम्ही वापर करा. नंबर नऊ, पावसाळ्यात थंड वातावरणामुळे शरीरातील वात दोष वाढलेला असतो, त्यामुळे गरम पाण्यानेच आंघोळ करा. नंबर दहा, पावसाळ्यात आंघोळीसाठी कडुलिंबाची पाने घालून गरम केलेल्या पाण्याचा वापर करा, त्यामुळे जीवजंतूंचा प्रादुर्भाव टाळता येतो. पावसाळ्यामध्ये कोणती काळजी घ्यायची यासाठी मी महत्त्वाच्या 10 टिप्स सांगितल्या आहेत. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील.